नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। तळीयेमध्ये दरड कोसळतानाचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। दरड कोसळत असतानाचा हा व्हिडिओ पाहून तिथल्या नागरिकांवर किती मोठी आपत्ती कोसळली हे आपल्याला लक्षात येऊ शकतं। काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ पाहताना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो। दरड कोसळतानाचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आलेला आहे आणि हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। नैसर्गिक आपत्ती कशा प्रकारे तळीये गावावर आली आणि काळ ठरली त्याची ही दृश्य आहेत। आपण बघू शकतो या व्हिडिओमध्ये दरड कशा प्रकारे कोसळली ते, सोबतच पावसाचं पाणी देखील आहे। मोठा प्रवाह, अतिशय वेगाचा प्रवाह होता आणि ही दरड कोसळतानाचा हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण पाहतोय सध्या न्यूज 18 लोकमतवर। तळीयेगावच्या नागरिकांवर किती मोठी आपत्ती कोसळली हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळू शकेल। काळजाचा ठोका चुकवणारा खरं तर हा व्हिडिओ म्हणावा लागेल। आणि याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मोहन, दरड कोसळतानाचा हा व्हिडिओ आपण सध्या न्यूज 18 लोकमतवर पाहतो आहोत, एक्सक्लुसिव्ह हा व्हिडिओ आहे, मात्र तळीये गावावर गावकऱ्यांवर नेमकी किती मोठी आपत्ती कोसळली या व्हिडिओमधून आपल्याला समजू शकेल। मोहन, काय सांगता येईल त्याबद्दल? या माड तालुक्यात जे तळीये गाव आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडता, 400 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झाला होता। पूर्ण डोंगराळ भाग आहे, माडपासून 15 किलोमीटर वरती अंतरावरती हे तळे गाव आहे। पावसाचा जोर एवढा होता, मुसळधार पाऊस पडता, पाऊस अजिबात थांबला नाही। या 3 दिवस सतत पाऊस त्या ठिकाणी पडल्याने तो दरड जो आहे तो त्या तळे गावावर जाऊन पूर्ण कुटुंब सगळे गावकरी सगळे त्या ठिकाणी दरडेखाली आले होते। खूप मृतदेह त्या ठिकाणी होते, पण आज CM त्या ठिकाणी पोहोचले आहेत, ते पाहणी तिथं सुरू आहे। पण महाड तालुक्यात सगळीकडे पावसाचा जोर कायम होता। सावित्री नदीचं जे पाणी होतं त्या पाणीचा योग सगळीकडे गेला होता, काळ नदीचा होता। पूर्ण डोंगराळ भाग त्या ठिकाणी जो मामेश्वर तो वाघजाई जो घाट आहे त्या घाटावर पाऊस पडत होता। खूप अंतर खूप पाऊस होता, 3 ते 4 फूट त्या ठिकाणी पाणी होतं। महाडमध्ये 15 ते 16 फूट पाणी होतं, पण तळीयेवर ही जी संकट आहे खूप धक्कादायक आहे। पूर्ण गाव त्या ठिकाणी दरडीखाली गेलं होतं। खूप दृश्य पाहून हे खूप वाईट वाटतंय। खूप लोकांना महाड तालुक्यातल्या लोक अजूनही घाबरून आहेत। त्या ठिकाणी 3 दिवस या ठिकाणी पाणी होतं, सगळे महाड तालुक्यातले गावांमध्ये पाणी होतं, खूप घरांचं नुकसान झालेलं आहे महाडमध्ये। बिलकुल मोहन, असेच आमच्या सोबत राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घ्यायची आहे। आपण हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ एकीकडे पाहिला, पण दुसरीकडे आपण महाडमधली जी स्थिती आहे सध्याची त्या स्थितीबद्दलची ही बातमी बघूया। महाडमध्ये खाद्यपदार्थांची पॅकेट्स घेण्यासाठी पूरग्रस्तांनी आता गर्दी केलेली आहे। 3 दिवसांपासून भुकेनं व्याकुळ झालेले हे नागरिक खाद्यपदार्थांसाठी गर्दी करतायत। महापुरामुळे स्थानिकांच्या घरातलं जीवनावश्यक साहित्य वाहून गेलंय, अन्नधान्य भिजलेलं आहे, संसार उघड्यावर पडला आहे आणि त्यामुळे नागरिक मदतीवरच अवलंबून आहेत। संकटात सापडलेल्या या नागरिकांसाठी सध्या राज्यभरातून मदत पाठवली जाते आहे। महापुरामुळे या सगळ्यांचे संसार उघड्यावर पडलेत, घरातलं अन्नधान्य भिजून गेलेलं आहे, वाहून गेलेलं आहे, त्यामुळे या खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सवरच आता या सगळ्यांचं अवलंबित्व दिसतं आहे आणि त्यासाठीच मोठी गर्दी होताना दिसते आहे। मोहन जाधव आपल्या सोबत आहेतच आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। मोहन, आपण बघतो आहोत एकीकडे खाद्यपदार्थांचे हे पॅकेट्स घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडालेली आहे नागरिकांची, कारण घरात तर सगळं अन्नधान्य भिजलंय, काही ठिकाणी अन्नधान्य वाहून देखील गेल्याचं समजलं होतं। मोहन, काय नेमकी स्थिती?
खरच परिस्थिती वाईट आहे. खूप चार दिवस हे लोक घरांमध्ये टेरेसवरती त्या ठिकाणी होते. त्यांचं जर संसार आहे पूर्ण उद्ध्वस्त झाले. सिलेंडर आम्ही जेव्हा परवा बोटीत फिरत होतो सगळ्यांचे फ्रीज त्यांचे सगळे कपडे सिलेंडर गॅस शेगडी या पूर्ण पाण्यात तरंगत होते. खूप बिकट अवस्था होती महाड तालुक्यामध्ये. आणि 16 फूट पाणी असल्यामुळं पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पाणी गेल्यानं सगळ्या घरातले सगळे वस्तू जे संसाराचं सामान आहे ते सगळं उद्ध्वस्त झालं होतं. लोक 3 ते 4 दिवस उपाशी होते. म्हणून आज जो मदत येते माडमध्ये जो अन्न येते जे पाणी येते त्या ठिकाणी पोहोचते. म्हणून लोकांचा जो जोर त्या जे खायला मिळते बिस्किट असू दे पाणी असू दे काही जेवण असू दे ते पटकन घेऊन म्हणून गर्दी त्या ठिकाणी होते. बिलकुल मोहन धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावची पाहणी केली. यावेळेला त्यांनी दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना धीरही दिला. पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळानं होतो त्यामध्ये देखील सगळी धावपळ होते आणि हे जे काय असं अखरीत घडतंय हे बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या धोकादायक अवस्थेत आहेत डोंगर दऱ्या कपारीत आणि डोंगरांच्या पायथ्याशी आहेत त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन हे आपल्याला करावंच लागेल. आणि त्या दृष्टीनं सरकार गांभीर्यानं केवळ विचारच करणार नाही तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर या सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे. गेल्या काही वर्षाचा आपला अनुभव आहे ज्याला आकृत म्हणावं तसं आकृत घडत आहे. अनपेक्षित ह्या दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये हे सातत्याने येणारे अनुभव पाहिले. विशेष म्हणजे पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो त्याच्यामध्ये सुद्धा सगळी धावपळ होते आणि हे जे काय असं आकृत घडतं ते बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत डोंगर दऱ्या कपारीमध्ये आणि त्यांच्या पायथ्याशी आहेत त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन हे आपल्याला करावंच लागेल. त्या दृष्टीने सरकार गांभीर्याने विचार नुसता नाही करणार तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर ह्या अशा सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करू. खास करून सातारा सांगली कोल्हापूर या परिसरात होता कारण कोयनेचं आणि इतर ठिकाणी धरणाचं विसर्ग जे पाणी ओव्हरफ्लो आणि त्यातनं जे सोडावं लागणार होतं आणि सोडावं लागलं ते पाणी मग काही शहरामध्ये घुसतं. कोकणामध्ये पडणारा पाऊस आणि त्याच्यातून हा सगळा होणारा संहार बघितल्यानंतर त्याही बाबतीत वॉटर मॅनेजमेंट हा प्रकार एक आहे तर तोही एक विचाराधीन आत्ता आहे सुरुवात झालेली आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आराखडा करून एक जल आराखडा म्हणा पाहिजे तर की हे जे काही पाणी अचानक वाढतं आणि सगळीकडे होत्याचं नव्हतं करून टाकतं तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचं व्यवस्थापन हे करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा सरकार काम करतंय. केंद्रीय यंत्रणांकडनं व्यवस्थित सहकार्य मिळतं आहे. अगदी आर्मी नेव्ही एअरफोर्स यांच्याकडनं व्यवस्थित मदत मिळते आहे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आता आपली लोकं सगळी पोहोचलेली आहेत. काही ठिकाणं कदाचित अशी असतीली की जिथे पोहोचणं अजूनही दुरापास्त आहे. रस्त्यातनं तो मदतीसाठी माणसं जाऊ शकतात पण काही यंत्रसामुग्री अजूनही जाऊ शकत नाही आहे. आपण ऐकलं नेमकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले ते. एकीकडे तळीयेमध्ये गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तिथली सगळी विदारक स्थिती आता त्या दुर्घटनेनंतरच्या काही तासांनंतर आता समोर आलेली आहे. नागरिकांचे अश्रू थांबत नाही आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे सरकार सगळी मदत या गावकऱ्यांना करणार आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. उदय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावातली ही सगळी परिस्थिती पाहिली त्यांचं पुनर्वसन केलं जाईल सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवलं जाईल याबद्दलची ग्वाही देखील दिलेली आहे आणि फक्त विचार न करता गांभीर्यानं त्याबद्दलचा आराखडा त्याबद्दलची कृती करण्यावर भर दिला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. उदय, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि इतर वरिष्ठ मंत्री मंत्रिमंडळातले हे सर्वजण आज तळीये गावामध्ये आले होते. दुर्घटनाग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली आणि या दुर्घटनाग्रस्त भागापासून
सुरक्षित ठिकाणी हे पूर्ण गाव जे आहे ते पुन्हा वसवता कसं येईल आणि ते कधी लवकरात लवकर पूर्ण करतो असा एक प्लॅनच तिथे मुख्य सचिवांमार्फत आणण्यात आला आणि तिथे ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ते सांगितलंही मुख्यमंत्र्यांनी स्वतः की तुमची जी गावं उद्ध्वस्त झाली आहेत घरं उद्ध्वस्त झालेली आहेत ती सरकार पूर्णपणे बांधून देईल आणि त्या व्यतिरिक्त इतरही काही घरांना जर का तडा गेला असेल किंवा छोटंसं जरी नुकसान झालं असेल तर त्या रहिवाशांना देखील राज्य सरकार पूर्ण नवीन घरं जी आहेत ती बांधून एक सांत्वन करण्याचा प्रयत्न जो आहे राज्य सरकार आणि प्रशासनाकडनं करण्यात आलेला आहे. मात्र आपल्या जीवाभावाची माणसं गमावलेली आहेत, अनेकांनी आपली कुटुंबाचं कुटुंब गमावलेलं आहे, त्यामुळे ही संपूर्ण जी माणसं आहेत जी दोन चार लोक वाचलेले आहेत त्यांचं पूर्ण आयुष्य आता उजाड झालेलं आहे. ते एक अश्रुपूर्ण डोळ्यांनी पाहतायत बघतायत की हे सगळं असं कसं झालं, कारण काही तासांपूर्वी ज्या घरातल्या आप्तस्वकीयांशी ते चांगलं बोलले आणि त्यानंतर अचानक सर्वांचे फोन बंद झाले आणि अचानक या जगातून नाहीसे झाले, त्यामुळे ह्या सगळ्या दुःखाने अक्षरशः दुःखाचा डोंगर या सर्व रहिवाशांवरती कोसळलेला आहे. त्यांचं मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केलं आणि हे दुर्घटनाग्रस्त उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा लवकरात लवकर पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी कसं करता येईल याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा दरडी ज्या आहेत दरवर्षी अतिमुसळधार पावसामध्ये कोसळत असतात, त्यापासून जर सर्व स्थानिक रहिवाशांना जर वाचवायचं असेल तर सह्याद्रीच्या अतिसंवेदनशील अशा धोकादायक पर्वत रांगांचं पुन्हा एकदा भू सर्वेक्षण होणं अतिशय महत्वाचं आहे. भू सर्वेक्षण केल्यानंतर जी धोकादायक जागा आहे जी काही डोंगर माथे आहे तिथल्या धोकादायक परिस्थितीमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना सुरक्षित पुनर्वसन करणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून स्थानिक गावकऱ्यांचा जीव वाचवता येईल, त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना आपल्याला टाळता येऊ शकते. संकट नैसर्गिक असतील तर ते आपल्याला रोखता येणार नाही, परंतु त्यापासून बचाव कसा करायचा याचा मात्र आपण एक विचार जो आहे तो करू शकतो असे मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत सांगितलं. बिलकुल उदय धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांत्वन